आपल्या आवडत्या कलाकारांची माहिती मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बायोग्राफी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. अजून बरसात आहे या मालिकेतून अभिनेत्री मुक्ता बर्वे आपल्या पुन्हा एकदा भेटीस आली आहे. रंगमंच असो किंवा छोटा पडदा किंवा मोठा पडदा, मुक्ताने या तिन्ही प्लॅटफॉर्मवर आपली खास छाप सोडली आहे. मुक्तानं आपल्या प्रत्येक कामातून सशक्त अभिनयाचं दर्शन घडवलंय. यासाठी तिला अनेक पुरस्कारांनी आजवर गौरवण्यात आलं आहे आणि म्हणूनच आज आपण जाणून घेऊयात मुक्ताचा प्रवास. पुण्याच्या चिंचवडमध्ये 1981 ला मुक्ताचा जन्म झाला. तिची आई विजया बर्वे या शिक्षिका तसंच नाट्यलेखिका होत्या. तिला एक मोठा भाऊ असून देबू बर्वे कमर्शियल आर्टिस्ट आहे. तसंच त्यानं लहानपणी काही सिनेमांमधून भूमिका केल्या आहेत. मुक्ताचा लाजरा बुजरा स्वभाव कमी व्हावा यासाठी मुक्ताच्या आई विजया बर्वे यांनी रुसू नका फुगू नका हे बालनाट्य लिहिलं. यात भित्रा ससा आणि परिराणी अशा दुहेरी भूमिका मुक्तानं साकारल्या. हा दिसा रंगमंचावरचा पहिला परफॉर्मन्स. अशा पद्धतीनं वयाच्या 4थ्या वर्षी मुक्ताचनं रंगभूमीवर पदार्पण केलं. 10वीच्या परीक्षेनंतर घर तिघांचं हवं या रत्नाकर मतकरी यांच्या नाटकामध्ये मुक्तानं भूमिका साकारली. यानंतर तिनं पुण्यातील परशुराम भाऊ कॉलेज आणि ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पुढचं शिक्षण पूर्ण केलं. तिनं नाट्यशास्त्र विषयात पदवी घेतली आणि मग ती मुंबईला आली. 1998 घडलंय बिघडलंय या मालिकेतून मुक्तानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर पिंपळपान, बंधन, बुवा आला, चित्तचोर, मी एक बंडू, आभाळ माया, श्रीयुत गंगाधर टिपरे, इंद्रधनुष्य, अग्निशिखा, अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट अशा मालिकांमधून तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली. 2001 तिनं आपमाला वेगळं व्हायचंय या नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केलं. त्यानंतर हम तो तेरे आशिक है, कबड्डी कबड्डी, छापा काटा अशा नाटकांमधून तिनं नाट्यरसिकांची मनं जिंकली. 2004 चकवा या चित्रपटातून मुक्तानं मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. चकवा चित्रपटातील भूमिकेसाठी तिला महाराष्ट्र राज्य शासनाचा उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेत्री पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर थांग, देहबान, फायनल ड्राफ्ट, शेवरी, ब्लाइंड गेम आणि माती माय, सावर रे, दे धक्का, सास बहू और सेन्सेक्स, एक डाव, धोबी पछाड, सुमरान अशा अनेक चित्रपटांतून तिनं महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. त्यानंतर 2009 वर्ष तिच्या आयुष्याला कलाटणी देणारं ठरलं. जोगवा या चित्रपटातील सुलीनं सगळ्यांच्या काळजाचा ठाव घेतला. या चित्रपटानं 2008 राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहर उमटवली. त्यानंतर 2010 ती थँक्स मा या हिंदी चित्रपटात देखील झळकली. यानंतर आला तो मुंबई पुणे मुंबई. स्वप्नील जोशीसोबतच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलं. स्वप्नील आणि मुक्ता बर्वेची जोडी सुपरहिट ठरली. प्रेक्षकांच्या इच्छेखातर या सिनेमाचे मुंबई पुणे मुंबई 2 आणि मुंबई पुणे मुंबई 3 असे आणखीन 2 भाग आले. यालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यानंतर बदाम राणी गुलाम चोर, मंगलाष्टक वन्स मोर, डबल सीट, हायवे एक सेल्फी आरपार, गणवेश, वाय झेड, हृदयांतर, स्माइल प्लीज या तिच्या चित्रपटांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. लग्न पहावे करून या चित्रपटात 2013 ती उमेश कामतसोबत झळकली होती. त्यानंतर आज ती पुन्हा एकदा उमेशसोबत स्क्रीन शेअर करते पण छोट्या पडद्यावर. ही केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडतीय. तर अशा या अभ्यासू, स्वतंत्र विचारांच्या आणि मेहनती अभिनेत्रीला
अल्ट्रा मराठीचा मानाचा मुजरा।